आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शहापूर विनायक विद्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात समृद्धी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत उपक्रम. हातकणंगले तालुक्यातील गंगानगर येथील समृद्धी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शहापूर येथील विनायक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आलं. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के कोळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुनील देवर्डे, संस्थापक अध्यक्ष जितेंद्र रावण यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. विनायक चव्हाण यांनी आपल्या मनोगतात वृक्ष लागवडीचे तसेच वृक्ष संगोपनाचे महत्व विशद केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योती गाडेकर यांनी केले तर आभार सुवेगा मगदूम यांनी मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण, हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक हुबळे, समीर सोलापुरे, मेहबूब मणेर, सतीश चरडोले यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी शहापूरहून अमित काकडे. माझं नाव जितेंद्र पांडुरंग रावण, समृद्धी बहुउद्देश संस्थापक अध्यक्ष. आपल्या संस्थेच्या मार्फत आम्ही आता आज झाडे लावण्याचा कार्यक्रम करत आहोत. त्याच्या आधी पण आम्ही कार्यक्रम असेच बरेचसे कार्यक्रम केलेले आहेत आणि आजचा जो आमचा कार्यक्रम आहे तो झाडे लावायचा कार्यक्रम आम्ही इथं पार पाडत आहोत. आता जो आपला कार्यक्रम आहे विनायक हायस्कूल शहापूर, इथं आपण आता झाडा लावायचा कार्यक्रम करत आहोत आणि इथून पुढे आम्ही असंच कार्यक्रम करत राहू एवढीच आमची इच्छा आहे.